हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रज्ञाज वर्ल्ड। आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे डोसे। मी एक मोठी वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि तिला स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे आणि आता आपण त्या डाळीला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत। डाळीसारखाच मी एक 2 लहान चमचे तांदूळ धुवून घेतला आहे आणि त्याला सुद्धा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे। डाळ आणि तांदूळ आपण रात्रभर पाण्यामध्ये छानपैकी भिजवून घेतले आहेत। आता आपण त्यांना डोस्यांसाठी तयार करून घेऊया। सगळ्यात आधी मी भिजवलेली डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे। त्यात आपण घालणार आहोत 3 मिरच्यांचे काप, 1 छोटासा आल्याचा तुकडा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या। त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे चवीपुरते मीठ आणि चिमूटभर कुकिंग सोडा घालणार आहे। आता मी हे सगळं मिश्रण मिक्सरमधून बारीक दळून घेणार आहे आणि आता अशा प्रकारे आपले डोस्याचे बॅटर तयार आहे। तर यात फक्त मुगाची डाळ आणि थोडेसे तांदूळ घातले आहेत, त्यामुळे हे प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहेत आणि हे डोसे पचायला देखील खूप हलके असतात। तुम्ही बघू शकता आपले छान असे क्रिस्पी डोसे बनवून तयार आहेत आणि हे चवीला देखील खूप सुंदर लागतात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।